स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं एक अत्यंत धगधगतं आणि लखलखतं पर्व, परंतु तेवढेच ते स्वतंत्र भारतामध्ये उपेक्षित देखील राहिले। ते जेवढे उपेक्षित राहिले तेवढीच ज्या देवीच्या मूर्तीला समोर ठेवून त्यांनी मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा घेतली, ती देवीची मूर्तीही अशीच दुर्लक्षित आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यातलं भगूर हे गाव सावरकरांचं जन्मगाव, या भगूरमध्येच तिथून जो रेल्वे ट्रॅक जातो त्याच्या बाजूला म्हणजे रेल्वेचं जे फाटक आहे त्याच्या उजव्या बाजूला एक खंडोबांचं मंदिर नव्याने साकारलेलं आहे। या खंडोबाच्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे तिच्या पायथ्याशी एक 2 फुटी अशी पितळी देवीची मूर्ती आहे आणि ही मूर्ती म्हणजेच सावरकरांची कुलदेवता। तिच्याच साक्षीनं आणि तिच्याच समोर सावरकरांनी ती स्वातंत्र्य मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली होती। परंतु कालांतराने असं झालं की सावरकरांच्या घरावरती धाडी पडू लागल्यात। अनेकदा त्यांच्या पूर्वजांना वाटलं की आपल्या देवीचं आपल्या कुलदैवताचं पावित्र्य भ्रष्ट होईल की काय, म्हणून त्यांनी ती देवी जी होती ती देवीची मूर्ती भगूर शहरातल्या खैरे कुटुंबियांकडे 80 ते 90 वर्षापूर्वी पोहोचती केली। आणि मग तिथे जे खंडोबाचं मंदिर होतं त्या मंदिराच्या पायथ्याशी मंदिराच्या त्या मूर्तीतल्या पायथ्याशी त्या ठिकाणी ती ठेवली गेली। आणि ही गोष्ट फार थोड्यांनाच माहिती होती। आता अगदी अलीकडे म्हणजे युती सरकारच्या काळामध्ये 1995 साली महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याने सावरकरांचा हा वाडा आपल्या ताब्यात घेतला आणि त्याचं संपूर्णपणे नूतनीकरण केलं आणि त्याचं वस्तुसंग्रहालयात रूपांतर केलं। परंतु या वाड्यामध्ये ही मूर्ती नाही हे जेव्हा काही सावरकर भक्तांच्या लक्षामध्ये आलं तेव्हा त्यांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ही मूर्ती त्या वाड्यापासून काही अंतरावर असलेल्या खैरे कुटुंबियांच्या खंडोबांच्या मंदिरामध्ये असल्याचं आढळून आलं। याबाबत खैरे मोठ्या अभिमानानं या सर्व बाबींची माहिती देत असतात। आम्ही खैरे फॅमिली खंडोबाचे आम्ही पुजारी आहोत। खैरे फॅमिलीमध्ये मुख्य पुजारी म्हणून आमचे शिवाजी खैरे, विजय खैरे, आनंद खैरे, अशोक खैरे ही मंडळी प्रामुख्याने वाड्याचा आणि ह्या मंदिराचा कारभार बघतात। यांच्या पुढाकाराने इथले कुठलेही मंदिराचे कार्यक्रम होतात हे आमचे मुख्य माणसं आहेत। त्याच्यानंतर आम्ही त्यांना सपोर्टेड आहोत। आणि गाव भगूर गाव आणि इथं पंचकृषीतले सगळे लोक ह्या मंदिराच्या कामासाठी मदत करतात। दरवर्षी यात्रा भरते, माही पौर्णिमा माघ पौर्णिमेला यात्रा भरते आणि नवरात्रामध्ये जी सावरकरांची कुलदेवता आहे तिची अष्टमीला पूजा असते, मुख्य पूजा असते। नवीन धान्याची पूजा करून आम्ही ती पूजा करतो। एक तिथं त्याला बळी दिला जातो जो देवीच्या पायाखाली महिषासूर आहे तो त्याच्यासाठी तो नैवेद्य असतो। आणि याचा खर्च आम्ही सगळे आमचा खैरे परिवार करतो। ही जी मूर्ती आहे किती सालापासून इथे कशी आली मूर्ती? ही ज्यावेळेला विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्य सैनिकाचे काम करायचे त्यावेळे म्हणजे स्वातंत्र्य सैनिक म्हणून भूमिगत होते त्यावेळेला त्या देवीची यथासांग पूजा अर्चा त्यांच्या तिन्ही भावांकडनं होत नव्हती म्हणून त्यांनी ती मंदिरात आणली। शिवाय ह्या देवीला महिषासुराला जो बळी लागतो तो ते देऊ शकत नव्हते तो म्हणून त्यांनी इथं मंदिरात आणून ठेवली। तर देवीचे सोपस्कार वगैरे सगळे आम्ही करतो। आणि आता आणखीन किती वर्षापासून ही मंदिरात जवळजवळ असं सांगितलं 70 झालं असत जास्त नाही जास्तच झाले असते 70 नाही 140 सालापासून पकडून चला वाटत नाही का विकास झाला पाहिजे सरकारने याकडे लक्ष दिलं। हो 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 हिचा विकास व्हायलाच पाहिजे। जसं सावरकरांचा वाडा त्यांनी एक लोकार्पण केलं आहे त्यावेळेला मनोहर पर्रिकर संरक्षण मंत्री होते त्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं। त्याच वेळेला त्यांनी वास्तविक या देवीच्या मंदिरासाठी भेट द्यायला पाहिजे होती तसं काही त्यांनी केलं नाही किंवा हिचं जीर्णोद्धार ह्या मंदिरात यायला हे पंचकृषीतलं देवस्थान आहे खंडोबा मंदिर आणि
प्लस सगळ्यात जमीची बाजू सावरकरांची कुलदेवता आहे. त्या हिशोबाने ह्या मंदिराकडे यायला एक रस्ता पण नाही आहे आम्हाला. लाईट आत्ताच आलेलं आहे, नळाचं पाणी आत्ताच आलेलं आहे, जे गेले 10-12 वर्ष. शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? शासनाकडनं मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, मंदिराला एक चांगल्या प्रकारे रोड मिळावा आणि एक हे लोकसहभाग याच्यामध्ये वाढावा. जर शासनाचं याच्यात लक्ष असेल तर लोकसहभाग वाढेल आणि मंदिर एक आपलं अजून हे फार प्रसिद्ध मंदिर आहे तसं. पण मुळात होतं काय की एकदम आउटसाईडला आल्यामुळे इथं यायला रस्ता नसल्यामुळे लोकांची वर्दळ इथं राहत नाही आहे. शासनाकडनं हीच अपेक्षा आहे की मंदिराची देखभाल वेळच्या वेळी व्हावी आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा रोड हवा. इथे रोड झाला तर आपोआपच सगळं होऊन जाईल. गव्हर्नमेंटकडून आमची माफक अपेक्षा आहे. रोड पहिल्यांदा पाहिजे. रोडला मग लाईट वगैरे तर त्यांनी दिलेलीच आहे, पाण्याची सोय पण केलेली आहे. राहता राहिलं फक्त रोडचाच प्रश्न आहे. रोड राहिला तर मग सगळ्याच गोष्टी बरोबर होऊन जातील. नमस्कार, माझे नाव रणजित राजेंद्र खैरे. आम्ही म्हणजे पूर्ण खैरे फॅमिली या मंदिराचे एक पुजारी आहोत, खंडराव मित्र मंडळाचे पुजारी आहोत. तर इथं गेल्या अनेक म्हणजे आमच्या पूर्वजांपासून इथे सावरकरांची देवी म्हणजे सावरकरांनी इकडे आम्हाला दिलेली आहे. ते की एक देखभालीसाठी मूर्ती त्यांनी इकडे दिलेली आहेत आणि स्वतः सावरकरांनी त्या देवीसमोर शपथ घेतलेली होती. स्वातंत्र्य प्रेरणाची त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी शपथ घेतलेली होती. आणि म्हणजे आणि त्या देवीची आमच्या पूर्वजांपासून आता आमची पिढी आमचे सर्व मोठे लोक आम्ही छोटे सर्व मिळून तिची सेवा करतो. परत गावकऱ्यांचाही भरपूर प्रमाणात सहभाग असतो. तर ॲक्च्युली कमतरता कशी आहेत की म्हणजे जे पण लोक येतात ते मोस्टली सावरकरांच्या वाड्याला भेट देतात, पण त्यांना अजून बहुतेक लोकांना माहीत नाही आहे की सावरकरांनी एवढी स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ज्या देवी समोर घेतलेली आहे ती अष्टभुजा माता आज म्हणजे खंडराव मंदिरात इथे खंडराव मंदिरात भगूरला त्यांची स्थापना केलेली आहे. तर म्हणजे लोक फक्त तिकडे जातात, इकडे व्हिजिट देत नाही. तर शासनाला माझी विनंती आहे की शासनानेही थोडेफार त्याची म्हणजे एक माहिती बाहेर पसरायला हवी की जेणेकरून सर्व जे पण सावरकर प्रेमी आहेत त्यांना या गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे की ज्या म्हणजे सावरकरांनी जी ज्या देवीसमोर शपथ घेतली ती अष्टभुजा माता आज ह्या ठिकाणी ह्या मंदिरात स्थापन केलेली आहे. तर जेणेकरून यातनं म्हणजे बाहेर सर्व लोकांनाही माहिती मिळेल की अशा अशा ठिकाणी ती देवी आहेत का ज्यासमोर स्वातंत्र्य प्रेरणेची सावरकरांनी शपथ घेतलेली आहेत अशा काही गोष्टी आहेत. परत थोडंफार म्हणजे एक काही निधी वगैरे पण सरकारने थोडंफार पुरवला पाहिजे की म्हणजे तो निधी म्हणजे एक ह्या जे पण मंदिराचं काही काम आहे देवीचं जे पण काही काम आहे त्यासाठी गेली अनेक वर्ष म्हणजे सर्व देखभाल ही आम्हीच करतो आहेत आणि काही गावातले जे प्रतिष्ठित नागरिक आहेत तेही थोडीफार निधी म्हणजे देत असता मंदिराला भेट की जेणेकरून बाकीच्या गोष्टी होता. परत यात्रेच्या दिवशी जी वर्गणी असते व म्हणजे आम्ही वर्गणी जमा होते जी पण लोक येतात जे दक्षिणा त्यातनं बाकीचे आम्ही सर्व हे कामं केलं जातं आणि प्रत्येक गोष्टीचा इथे हिशोबी ठेवला जातो. आणि देव सावरकरांची देवीला म्हणजे इथे जी रेणुका माता आहे तिची यात्रेच्या दिवशी या दोघींची भेट असते. तर ह्याही गोष्टी बाहेर माहीत व्हायला पाहिजे की अशा अशा ठिकाणी असे असे कार्यक्रम होता की देवीचा सर्व मान सन्मान केला जातो की असं नाही की त्याकडे कुठलेही दुर्लक्ष केलेलं आहेत की पुजारी लोकांनी की फक्त दिलं म्हणणं करता येते असे काही प्रश्न निर्माण होत नाही. तर शासनाला एक विनंती आहे की शासनाने येऊन थोडंफार इथे लक्ष द्यावं, एक ॲक्च्युली एक व्हिजिट द्यावी शासनाच्या कर्मचाऱ्यांनी की अशी अशी मूर्ती आहेत तर आपल्याला थोडंफार काही करायला हवं ही शासनाकडनं अपेक्षा आहे. परंतु आजही ही मूर्ती त्या मंदिरामध्ये काहीशी उपेक्षित अशी आहे. परंतु सावरकरांच्या वाड्याचे जे सध्याचे मालक आहेत की जशी जसा ताबा पुरातत्व खात्याकडे आहे ते सांगतात की ही मूर्ती आम्ही खैरे कुटुंबियांकडे या वाड्यामध्ये व्यवस्थितपणे चांगल्या रीतीनं तिचं जतन व्हावं यासाठी आमच्याकडे सुपूर्त करा, पण ते करीत नाही आहेत. तर खैरे कुटुंबियांचं म्हणणं आहे की आमच्या वाडवडिलांना सावरकरांनी दिलेली ही देवता तिची मूर्ती आम्ही त्यांना कशी परत करावी. तर या दोघांच्या वादामध्ये ही सावरकरांची कुलदैवता अत्यंत उपेक्षित अशा स्वरूपामध्ये पूजली जात आहे. त्यामुळे जर सरकारनं आणि सावरकर भक्तांनी यात लक्ष घातलं तर निश्चितच तिचं एक चांगलं मंदिर उभं राहू शकेल. किंवा
सावरकरांचं स्मारक ठरलेल्या त्या वाड्यामध्ये तिची अत्यंत चांगल्या रीतीनं समारंभपूर्वक प्राणप्रतिष्ठा होऊन तिला ऊर्जितावस्था देखील प्राप्त होईल. नंदकुमार टेणी, वेध न्यूज साठी नाशिकहून, समवेत व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुंजाळ,